तू बोलली नाहीस तरी चालेल, मला लिहिता येत आणि डोळ्यातलं वाचता येत. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेम या संकल्पनेवर आधारित जीवलगा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून अभिनेता स्वप्नील जोशी, हँडसम हंक सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे या मालिकेतून वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतील. या मालिकेच्या ट्रेलरमधून 5 महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले जात आहेत, त्यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. क्रमांक 1, अभिनेता स्वप्नील जोशी हे नाव जेव्हा आपल्या समोर येतं त्यावेळी प्रियकर आणि रोमॅन्टिक हिरोची भूमिका साकारणारा एक चेहरा आपल्या समोर उभा राहतो. मालिकेचा प्रोमो पाहता स्वप्नील लेखकाच्या भूमिकेत दिसतो. अनेक वर्षांनंतर तो डेली सोपच्या निमित्तानं छोट्या पडद्यावरती दिसणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच ज्याला सगळे गुन्हे माफ तो जीवलगा असंही त्याला वाटतं. आता त्याच्या या डायलॉगमधून खूप काही गोष्टींचं सस्पेन्स सामावलेलं आहे. क्रमांक 2, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अदाकारीनं चाहत्यांना मोहून टाकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर पहिल्यांदाच मालिकेत काम करताना दिसेल. या मालिकेत ती काव्याची भूमिका साकारणार आहे. या ट्रेलरमध्ये तिचा लुक खूपच मॉडर्न आणि विचार सुद्धा पुढारलेला असल्याचं आपल्याला समजून येत आहे. स्वप्नील जोशीसोबत यामध्ये ती तिच्या बायकोची भूमिका साकारणार आहे. त्यांच्यातील नवरा बायकोची केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे. जो डोळे बंद केल्यावर दिसतो तो जीवलगा हे वाक्य खूपच उत्कंठा वाढवणार आहे, त्यामुळे काव्याच्या नजरेतील जीवलगाची व्याख्या काय आहे हे इथे थोड्या बहुत प्रमाणात आपल्याला लक्षात येतं. क्रमांक 3, या मालिकेत आकर्षणाचा विषय म्हणजे हँडसम बॉय सिद्धार्थ चांदेकर. तब्बल 9 वर्षानंतर तो डेली सोपमध्ये काम करणार आहे. या ट्रेलरमध्ये तो बऱ्याचशा प्रॉब्लेम्समध्ये अडकल्याचंही जाणवतं. आपल्या जीवलगाविषयीच्या व्याख्या काय आहेत हे तर आपल्याला मालिका पाहिल्यावरतीच समजू शकेल. क्रमांक 4, अभिनेत्री मधुरा देशपांडेचा करारी स्वभाव तिच्या जीवलगासाठी किती अडचणीचा ठरू शकेल हे तर मालिकेतून कळेल, पण दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री निर्णायक वळणावर जाणार हे सुद्धा या ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा प्रवास पाहणं खूपच भावुक असेल हे सुद्धा नक्की. क्रमांक 5, जीवलगा मालिकेचा ट्रेलर पाहिल्यावरती एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कथानकातील समाज तसंच प्रेमाविषयी बदलती संकल्पना आणि आजच्या तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून उभं केलेलं वास्तव जे या मालिकेतून अधोरेखित होईल. म्हणजेच दोन जोडप्यांमध्ये असलेले प्रॉब्लेम्स, हेवेदावे, पर्सनल स्पेस विशद केली जात आहे. पण त्यांची लव्ह स्टोरी काय असेल? लव्ह स्टोरीच्या शेवटाची नव्याने सुरुवात असेल का? यासारखे असंख्य प्रश्न आपल्या मनात घर करतात आणि मालिकेविषयीची उत्कंठा अधिकच वाढते. जीवलगा या मालिकेत नात्यांचे आणखीन कोणकोणते पैलू उलगडतील हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं असेल. येत्या 8 एप्रिलपासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरती सुरू होत आहे 8:30 वाजता. तसंच मराठी कार्यक्रमांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा मराठी बस. चूक मान्य करणे म्हणजे बरोबर असणे असं नाही, परिस्थिती बदलते म्हणजे माणसं वाईट असतात असं नाही.